नमस्कार, आरशेंच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. संपूर्ण देशामध्ये 75व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावतीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त निधी पांडेय यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पोलीस पथक, होमगार्ड, विद्यार्थ्यांच्या वतीनं पथसंचलन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील वझर येथील 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापळकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीनं देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. शंकरबाबा पापळकर हे 90 दशकापासून अनाथ, अपंग, मतिमंद व दिव्यांग मुलांसाठी काम करतात. त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्टँड, बस स्टँडवर सोडून दिलेल्या 123 बेवारस मुलांना स्वतःचे नाव देऊन संगोपन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 75व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. अमरावती महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा 75वा वर्धापन दिन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात सदर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8:15 घेण्यात आला. गणेशदास राठी शिक्षा समिती अमरावतीद्वारा संचालित श्री गोपीकिशन राठी आदर्श प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी सदस्य श्यामसुंदरजी दम्मानी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोदजी बुब, प्रकाशजी हेडा, हरीशजी राठी, श्रीमती डॉक्टर आशा लाहोटी, प्रशासकीय अधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ नम्रता लड्ढा आदी मान्यवर उपस्थित होते. तिरंगा माझा ग्रुपच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिन पूर्वसंध्येला तिरंगा उत्सव 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या दरम्यान देशभक्तीपर गीतांचे सुरेल सादरीकरण करून ब्लाइंड ऑर्केस्ट्राच्या दृष्टीबाधित कलावंतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भारतीय सैनिकांची आठवण व्हावी या व सैनिकांना मानवंदना म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे व माजी नगरसेविका स्नेहा मोरे यांच्या वतीनं ठाण्यात 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोल्जर मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मॅरेथॉन बरोबरच सायकल रनचे देखील आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मॅरेथॉन ही 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर अशा विविध भागांमध्ये घेतली गेली. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई दहिसर येथे वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांना फळे व मिठाईची वाटप करण्यात आली. यावेळी भाजप आमदार मनीषा चौधरी या देखील उपस्थित होत्या. यावेळी आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की वाहतूक पोलिसांकडून एक चांगले आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रिक्षा चालकांना फळे आणि मिठाईची वाटप करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, 4 खांबी, 16 खांबी इत्यादी ठिकाणी ही सजावट करण्यात आली. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचा शेलाई परिधान करण्यात आला. या सजावटसाठी झेंडू, शेवंती, कामिनी या फुलांचा वापर करण्यात आला आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी कोकण विभाग आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मनोज दरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत येऊन झळकणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला तर पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत मैदान येथे पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजय व विधी पुरस्कार विजेते अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडी लोकसभेच्या 48 जागांसाठी बैठक येत आहे. यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आज देश एका वेगळ्या वळणावर असून भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हणालं. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी 9:15 सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानात झेंडावंदन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन आणि संचलन करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड ग्राउंड येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉक्टर सावंत यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन जिल्ह्याचा विकासाचा आढावा सांगितला. छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आज पालकमंत्री संदीपन भुमरे यांच्या हस्ते 26 जानेवारी 75व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मैदानावर परेडच्या माध्यमातून सलामी देण्यात आली. सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेता प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा गौरव पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती येथे कार्यकारिणी सदस्य श्री राजेश डागा, इन्फाटेक डागा सफायर यांच्या शुभ हस्ते
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण मालपाणी व सचिव प्रदीप श्रीवास्तव यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एस इंगोले व कर्मचारी व्यवस्थापकीय अध्यक्ष पंकज मुद्गल तसेच मोठ्या संख्येने माजी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. अमरावती रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक मार्ग परिसरस्थित आमदार सुलभाताई कोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रध्वजाला सामूहिक मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आमदार सुलभाताई कोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थितांना राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी देत राष्ट्रपती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जनगणमन अधिनायक जय हे राष्ट्रगीताचे सामूहिक राष्ट्रगान संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सुलभाताई कोडके यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते विधिमंडळ समन्वयक संजय कोडके यश कोडके यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हे होतं आजचं सुपरफास्ट 20. महाराष्ट्रातील अशाच 20 महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आरएसएन न्यूज. नमस्कार.